मायनिंग व्यवसाय सुरू करताना फुडाराच्या आशेन पिळगावच्या शेतकऱ्यांनी शेतांचेर उदक सोडिल्ले. मायनिंग व्यवसायाक लागून मिना साचून ही शेतां काबार जाल्यात. आता तर थळाव्या कामगारांक घरा बसयल्यान फुडार कसो चलोवचो असो हुस्को तांकां जाला. निदान घर चलोवपाक आता शेतां कसयले बगर पर्याय ना असे शेतकार म्हणतात. देखून आमची शेतां आमकां परत सुपीक करून दियात अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्या. बुधवारा शेतकऱ्यांनी दिवचलच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात मागणीचे निवेदन पत्र दिले. आम्ही या शेतां पहिले कंपनी दिली म्हणजे अशी कंपनी दिवंक नासली. जो पर्यंत हा पळय तो पर्यंत आमकां कामांक घेतलेले शेतां गेल्या म्हणून. आतां आमकां सध्या आमकां जॉब ना काय ना काय ना. आणि जी तेंच्यांनी माती गेल्ली आहा पळय भितर ती सगळ्यांच्या शेतांनी माझ्यात न्हू कमीत कमी एक 20-40 लोकांचे शेतान माती गेल्ली आहा. ती पोयो आमच्यो आसल्यो पळय त्यो पासून पिड्ड्यार जावन गेल्ल्यो आहा. ते सगळे त्यांच्यानी झाडां मारून दिवचे. आणि सध्या आमच्याकडे खावपाची परिस्थिती काय ना म्हणून आम्ही शेतात तरी करून खाता. वर्षाक 2 पीक काढताले आम्ही, प्लस आम्ही रोपं लायताले. ते सध्या आमचे सगळे बंद झाले, सगळे तांबडे तांबडे झाले. हे बद्दल तुम्ही आता मायनिंग कंपनी हा तिका निवेदन बी दिल्या? आम्ही सगळ्यांक दिवन हे केले, कलेक्टर मामिलो पुलीस कंपनी सगळ्यांक दिले. जी आता ही खची तरी कंपनी येयल्या पळय ते कंपनी आम्ही ओळखना नाका कोण आणि कितें. पहिली धेपो म्हणून जाणार आसले आम्ही. त्यांनी आमकां आता आलिपूर हे करून आमचे बेगिनच्या बेगीन त्यांच्यानी क्लीन करून दिवचे. आणि जर तुमच्या शेतात परत मिळणार मागीर आम्ही फुडले किती तरी विचार करचो पडटलो आमकां. आम्ही एका ट्रान्सपोर्ट करून दिवचे ना. पहिली त्यांना तेव्हा आमकां त्यांच्यानी नुकसान भरपाई पहिली दिली. आता 22 वर्सां गेली तेव्हा त्यांच्यानी आमकां कांय तारखी दिले ना. त्यांना आमकां हे किती भुरग्यांक कामांक आलेले ते सुद्धा त्यांच्यानी काढले कामाचे. त्यांना ही जे किती डॅम्पिंग आहात न्हू ती शेतात काढची आणि तिथून तरी आम्ही शेताचे पट भरता. तुमची मागणी किती असा हे ते तर अजून त्यांच्यानी काय हे आमकां विचारू ना काय ना काय करू ना अजून त्यांच्या. त्यांना हे तर आमची शेताची माती काढून त्यांच्यानी दिवची म्हणजे शेतात शेत निवळ करून दिवची. आम्ही ते तरी शेतात शेत करून पटा भरता. तुम्ही शेत आता लायता का लायना? ना डॅम्पिंग केले आहात न्हू आता सगळं चिखल आहात सगळं. म्हणजे तुमची शेतात सगळी निवळ करून परत तुमका दिवची. गोमंतक टीव्ही खातीर दिवचलच्यान तुकाराम सावंत.